बार्शी शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक डॉक्टर सुहास वारके यांनी दिले आहेत. कोल्हापूर आयजी डॉक्टर सुहास वारके पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या बार्शी भेटीत स्वागताप्रसंगी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, नंदकुमार काशीत, बंडू आबा माने, माजी नगराध्यक्ष दगडूनाना मांगडे, नगरसेवक पृथ्वीराज राजपूत, बाळासाहेब लांडे, मुन्ना शेटे, नागाजी नानजकर, पंकज शिंदे, रुपेश बंगाळे, पत्रकार अप्पासाहेब पवार, अण्णा पेटकर, प्रकाश पोकळे हे होते. या भेटीत बंद पडलेले कॅमेरे व पंढरपूरच्या धर्तीवर स्वतंत्र ट्रॅफिक विभाग या दोन विषयावर विस्तृत चर्चा झाली. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.